कुठल्या परिस्थितीत आपल्याला आज फायनल खेळवायचे आहे मित्रांनो, चला स्पीड अप करायचंय। हाय गावदेवी राज संघ, काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे। फ्रेंडशिप आंबेली विपक्ष टीम फाइट करेल। आय गावदेवी राज संघ, चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे मित्रांनो। आणि चला सलामीवीर फ्रेंडशिप आंबेली संघ त्वरित आपले सलामीवीर क्रीजवर पाठवायचे मित्रांनो, चला पटापट। वेळेचे महत्व आहे आपल्याला, आज फायनल दिवस खेळवला जातोय। रोहित मात्र पाहायला मिळतोय स्ट्राइकवर, वेकी टू रोहित। काय फुलतो आज चेंडू, चेंडूला भिरकावून दिलंय, प्रेक्षक दीर्घामध्ये जाऊन पोहोचतोय। काय फटका सजला होता मित्रांनो, बॉलला पाव ठेवलाय, आउट ऑफ द स्टँड, षटकार येतोय या चेंडूवर। मिळवलाय तो रोहित, काय फलंदाजी करतोय, पुन्हा एकदा सज्ज होताना विकी, सामना करतो रोहित। पुन्हा एकदा काय कव्हर ड्राइव पाहायला मिळतंय चेंडूच्या मागे, मात्र शक्त रक्षण धावताना पाहतोय, परंतु रेस मात्र जिंकतोय चेंडू। परिणामी या मिळतात चार धावा, खनखनीत चौकार येतोय। बिनगडी बाद 20, पुन्हा एकदा मयूर मात्र सज्ज होताना, सामना करून पप्पू आणि विकेट किपर मात्र चुका करताना पाहतोय, परिणामी हा येतोय चौकार। चार चार चौकार, बिनगाडी बाद 25। आता मात्र हार्ड हिटर फलंदाज पाहायला मिळतोय रोहित स्ट्राइकवर। पुन्हा एकदा सज्ज दिनेश टू रोहित, आणि बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय, परंतु फटका फसला गेलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि परिणामी झेल मात्र ड्रॉप होतोय आणि हा येतोय खनखनीत चौकार। दिनेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना, सामना करतोय रोहित, रोहित शर्मा स्टाईलने पुन्हा एकदा मागच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय चार धावेसाठी आणि हा येतोय वन बाउन्सचा इशारा। आणि जिंकण्यासाठी मात्र 39 धावेचे लक्ष्य असणारे 18 चेंडू 39 धावा। आणि साई स्पोर्ट कलंपाडा संघाचा एक प्रतिनिधी, जाऊया चला स्पीड अप करा। रवी माधव मात्र सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅक वर सामना करतोय दिनेश, पहिला चेंडू काय पाहायला मिळतोय, सुपला शॉट आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर, हा येतोय सुपला शॉट चौकार। चेंडूला लॅप केलाय चार धावेसाठी। पुन्हा एकदा सज्ज होताना रवी, सामना करतोय दिनेश आणि बिग ब्लास्ट पाहायला मिळालंय, काय घडणार या चेंडूवर, चेंडू जातोय प्रेक्षक दीर्घामध्ये जाऊन पडतोय, ह्या येतील परिणामी सहा धावा। काय सामना पाहायला मिळतोय, आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू 26 धावा, 12 चेंडू 26 धावा, धापलकार धावा जोडल्या गेल्या 13, बिनगडी बाद 13, बिनगडी बाद 15 लागल्यात या सामन्यावर प्रेक्षकांच्या नजरा। काय सामना पाहायला मिळतोय सूरज टू जयवन, सामना करतो हा येतोय मोठा फटका, काय निघून जाईल का आउट ऑफ द स्टँड आणि या चेंडूला पाठवला आउट ऑफ द स्टँड, षटकार। 10 चेंडू 18 धावा, पुन्हा एकदा सज्ज जयवन, पुन्हा एकदा लॉंग वनला फेकून दिला चेंडूला आणि येथे मात्र गडी बाद होतोय जयवन, मात्र बाद होतोय येथे, मात्र मोठा मासा गळाला लागतोय जयवन याच्या रूपात। जयवन ती खेळी मात्र येथे समाप्त होताना पाहतोय, जयवनला धाडलंय दगआउटच्या आंबिवली संघ। पुन्हा एकदा सज्ज सूरज सामना करतोय, सूरज पुन्हा एकदा
आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय, चेंडू जातोय, वन बाउंस चौकार, या येथील चार चार चौकार जिंकण्यासाठी सहा चेंडू चौदा धावा, सहा चेंडू चौदा धावा। कालराम टू दिनेश, पुन्हा एकदा काय घडतंय, मोठा फटका मारायचा होता परंतु लीडिंग एज लागते, परिणामी या येथील चार चार चौकार बायच्या स्वरूपात, या येथील चार धावा। धाव फलक मात्र चार ने पुढे जाईल, आता मात्र समीकरण उरलंय, दोन चेंडू दहा धावा, दोन फटके, दोन मोठे फटके मात्र या सामना विजय करून देतील। नक्कीच हा चेंडू मात्र चौकार गेलाय, हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल का या सामन्यासाठी पाहायला मिळेल या चेंडूवर, कारण दोन चेंडू आणि दहा धावेचे समीकरण अजूनही उरलंय। पुन्हा एकदा कालूराम मात्र सज्ज, मोठा फटका येईल का, नक्कीच मोठा फटका मारावा लागणार, काय घडतंय, पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला ढकललंय लॉंग ऑनला, परिणामी येईल एक धाव। आता मात्र समीकरण उरले, औपचारिकता मात्र बाकी, एक चेंडू नऊ धावा, एक चेंडू नऊ धावा, आणि काय घडतंय, लॉंग अपला चेंडू पाठवला जातोय, परिणामी हा येथे मात्र फ्रेंडशिप आंबिली संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय।